ओम श्री महागणाधी पतिर्मा इष्टदेव ताबेर्मा ग्रामदेव ताबेर्मा स्थानदेव ताबेर्मा वासुदेव ताबेर्मा माता पितृभ्यो नमः लक्ष्मीनाथभ्यो सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः निर्विघ्नमस्तु सुमुखचैतदन्तस्य कपिलवज्रकर्णिका नम्बोदरस्य विकटविघ्नाशो धूम्रकेतु घणाध्यक्षो भालचन्द्रो वजनना द्वादशैतानि नामानि तुल्यानि विद्यारम्भे विवाहस्य प्रसिद्धे पूज्यार्थं शुक्लाम्बरं दरं देवं शशिवर्णं चतुर्भुजनं प्रसन्नवदनं ध्यायत सर्वगुणपशान्तये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्वमगे गौरी नारायणी नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति देशामङ्गलं येषां हृदयस्थो भगवान् मङ्गलायतनरिं तदेव लग्नं सिद्धिनन्ततदेव तारावरं चन्द्रवलन्तदेव विद्यावं तदेव लक्ष्मीपते ते युगं स्मरामि नाभशेषां जयशेषां कुतश्येषां येषामिन्दि वरश्यामो हृदयस्थो भारजन्द्रो गजानन वर्म विष्णुमेश्वरान् सरस्वती प्रणमाद्यौ सर्वकार्यार्थसिद्धये अभिसिद्ध सिद्ध्यर्थं पूजितो या सुधासुदे गणाधिपते नमः सर्वेभ्यः कार्येषु तयस्ति भुवनेश्वरा यथा यथं राशिस्थान शस्येषु शस्य शुभनाम योगे शुभकरणे एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतित परिवाराणां क्षेम धैर्य आयु आरोग्यम ऐश्वर्यम प्राप्त्यर्थं यथा ज्ञानेन यथा निधि उपचार द्रव्ये ज्ञान वाहन विशोड शोपचार श्री गणपति देवता राम देवता इष्ट देवता कुल देवता वासुदेवता हे पाच विडे जे आपण ठेवतो ना गणपती देवता रामदेवता इष्ट देवता कुलदेवता वासुदेवता आणि या सगळ्यांचे स्वतःचा माता या प्रार्थना आपण तुम्ही करायला आपण सगळं जाणीव करून देतो काय होत आहे काय नाही कसं करायचं कशा पद्धतीने अंमलात आणायचं त्या सगळ्या गोष्टी मनाने झाल्या पाहिजे आवड असेल की सवड आपोआप द्यायची त्याच्यात आहे काही केली तिकीट केली तिकीटला बऱ्याच नंबर आहे चार बोटं लांब राहिले बघा नमस्कार नाही पटत नमस्कार माझं मी बघतो काय करतो किंवा बोलायचं मग होतं काय हा हे असं करतो तो नमस्कार पैसा लांबून उभं राहिलेलं बघ माता पितृभ्यो नमो नमा सहित त्या लोकांचं नाव घ्या दिनेश सृष्टी सृष्टी दिनेश सृष्टी नामने सपत्नीक सहपत्नीक पुत्र अत्री नितीश भारद्वाज वशिष्ठ जमदग्नी लल्लाटी आणि नसेल तर काश्यप हे असे गोत्र आहे सर्व धर्म समभाव कुठल्याही देशाचा कुठल्याही प्रांताचा कुठेही पूजेला बसा तरी भरजीकडे विचारतो पण एवढा थांबणार नाही तो नाही माहिती काश्यपबद्दल पुढे जाणार तर काश्यपबद्दल लक्षात असतं जसे असेल माहिती असेल तर सांगा भारद्वाज भरतरा सहित सोसायटी सत्यनारायण सत्यनारायण सहित सहित सिद्धिविनायकाय सिद्धिविनायक सांगाय सपरिवाराय पूजन महं च महं करिष्ये तुम्ही अक्षता यांच्या नाही हवी बोल हातात पाणी पण सोडून म्हणजे सगळे दाणे खाली गेले पाहिजे सगळे सर सोडा सोडा सर तंत्रा दो निर्मित सिद्ध्यर्थं महागणपती पूजनं कर्षं गणगान्त्वा गणपती हवामे कवि कविनां उपेष्टवस्तुमं ज्येष्ठ राजं ब्रह्मणास्पत शुनतिभिः शुननुतिभिः श्रीज साधनं वक्रतुण्ड महाकाय कोटीसुरे समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा अस्मिन् फुगीपदे बुद्धिबुद्धिसहित महागणपतीं सांगं सशक्तिकं आवाहयामि दुपारी पुष्प ग्रह म्हणून देवता होता तर मुलगा तांदळा पाहिजे सुपारी पुस्तक हे गणपती आणि गणेशाची पूजा पहिली त्याप्रमाणे तिथे सुपारीची ठेवलेली आहे ना बुधवार गणपतीवर ठेवा बुधवार तुम्ही हात लावा डावा छातीला लावा मला जी काय प्रार्थना करायची असेल आवाहन करू जे काय असेल तुमच्या मनामध्ये सविस्तर बोला थांबतो आवाहन करून प्रार्थना करायची
तत्रा दोनों दिवस इतने मार्ग पर भी पिजन जब करें आवाज़ आती है अक्षतान समर्पित नहीं अक्षरवाद होगा ये पिता सुख ये आदर बच्ची तो खाली नहीं समझा ना क्या सही करते हैं उन्हें समय ना मिले या तो नहीं थी अक्षतान समर्पित नहीं भोग स्वास्थ्य महागठ पर मतलब तात्या समर्पित नहीं दावे तक कम से कम पाई है तो दुकान बुल दुर्वान कुरान के पाद्यम समर्पित आमी तुम्हारे पानी गणपति गणपति की पूजा पाद्यम उत्तर गणपति अच्छा हाथ मुंह का तो बोल लावा हाथ मुंह का तो मुझे आद्यम आद्यम समर्पित आमी मुझे हाथ मुंह का तो पानी ये दुर्वानी आद्यम समर्पित आमी पानी टापन जा दुर्वान की आदमी तो देख मारी लोग देख मारी तो प्रतिष्ठित समस्तु वस्त्र को वस्त्रस्य वस्त्रम समर्पयामि कार्पास वस्त्रे समर्पयामि गुरुस्वास महागणपतिमा सिद्धि विनायक संघस परिवारायनमा यज्ञो पवित्रम समर्पयामि सूर्य दाखवण्याचं कारण माझ्या जीवनामध्ये किती अंधार आला तरी सुद्धा व्यवस्थित मार्ग दाखवून काम करीत असलेले बघी सूर्य दाखवण्याचं कारण सूर्या नमा सूर्यम आवायामी आवानार्थे वस्त्रम समर्पयामी समर्पयामी हरिरा कुंकुम सौभाग्य द्रव्यम समर्पयामी हर कुंकुम टाका सौभाग्य म्हणजे व्हायलंच ना सर तिथे सफाई करतो लावून सौभाग्य सौभाग्य द्रव्यम समर्पयामि विविध पुष्पानी दुर्वांगुराच्य समर्पयामि दोघांनी या दोघांनी दाखवून टाक म्हणजे वस्त्र बिस्त्र सगळं थोडं दाखवून टाक पहिल्यांदा एक खाली जाऊ एक खाली जाऊ आणि ते लाल पाकळ्याचं आहे लाल पाकळ्या ते वर टाकणपती विविध पुष्पानी दुर्वांगुराच्या समर्पयामी ओम गुरुसहास महाग गणपतीर्मा धूपम दीपम च समर्पयामी निरंजन घ्या ते निरंजना हरती पाकळी घेऊन ते काय हरती पण वाटतं दुपार जायचं घंटी आहे घंटी नंतर स्नान करून परत वाढ आता सध्या असंच वाढ घंटनाद कुर्यात धूपम समर्पयामि दीपम दर्शयामि प्रार्थनापूर्वक नमस्कार सहित आता मी पाणी दाखवते वेळी कुठलाही निवेदन दाखवता असतो वेळे वरती काही असेल जेवणाचा निवेदनच्या प्रकारात कुठलाही निवेदन दाखवला आताचं पाणी जे आहे ते अवतीभोवती सोडायचं फक्त आपला वास तिथपर्यंत जाता कमा वास जाऊ नये म्हणून गावात जाऊन करायचं वास रोखून नाही करायचा जाऊन पण नाही करायचं फक्त लाईट म्हणजे पहिलं सुचवी गेल्यानंतर आपण ग्रहण करतो उत्तरापासून मस्त प्रचार मोठा प्रचार हाताचं पाणी आहे गावात नाकाला नैवेद्यार्थे गुळ खाद्य नैवेद्यम समर्पयामि ओम प्राणे गुळ फोटो काढले प्राणायामी विनियोग प्राणायाम स्वाहा पंचदशी अनुसार व्यानसा उद्यान स्वा ब्रह्मणी स्वाहा पाणीयम मध्ये समर्पयामि उत्तराकुशलम हस्त प्रक्षालम मुख प्रक्षालम समर्पयामि नमस्करोमि करदर्दनार्थे चंदनम समर्पयामि एक फूल गया गणपती डेट मागे फिरून टाकून टाकतो आपण शिवगणपती दुसरं फोन घ्या
अष्टगंधा करदर्तनाते चंदनम समर्पयामि पहिले वडे हातुंतु अक्षता फूल एकत्र घ्या हातुंतु अक्षता फूल चंदन अष्टगंध पहिले वडे वडे अंदुरवा पहिला वडे गणपती मटा लक्ष द्या दोघांनी घ्या मुख्य दिशा उपदिशा पूर्व दक्षिण दक्षिण उत्तर आग्नेय ईशान्य नैऋत्य वायव्य प्रकार प्रधान त्या दिशेप्रमाणे दिशा कुठली भरकटली जी असते जेव्हा आपल्या नॉलेजमध्ये माहिती आहे त्या पद्धतीने करायचं पद्धतीने केलं तरच मनाला शांती होईल करते करते सांगणे भरपूर असतात एक मत होतं असं केलं तर नफा नाही मग ते पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आणि ईशान्य नैऋत्य वायव्य अशी दिशांना अक्षर वाजतो अक्षर पृथ्वीकडनं सुरुवात करा एक दोन तीन चार पृथ्वी मंत्र से मेरे पुष्प पुष्टि देवता सुतलम चंदम आसने विनी योगा ओम पृथ्वी त्वया त्वया घृता गुरु चासनम इति आसन विधाय अपसर्पन्तु भूता भूता भूमि संस्थिता ये भूता विन करता रस्य गच्छन्तु शिवान्या अपग्रामन्तु भूतानि भूतानि सर्वश्यामि वृद्धता षड्ग न्यासम संपूर्ण भक्ति भूतानी सर्वश्यामी उरिदत्ता षडक न्यासम ओम भूर्भुवः हृदयन्मा छाकिला ओम भूर्भुवः शीर्षे स्वाहा ओम भूर्भुवः शिखाय वशिता ओम भूर्भुवः नेत्रव्या वशिता ओम भूर्भुवः कवचाय हुम मगाशी स्वाद येतो ना आता बाहेर काढा कवचाय हुम ओम भूर्भुवः अस्त्राय फट काही काही आता रक्षत कलशस्य मुख्य विष्णु कंठे रुद्र समाशित अत्र गायत्री सावित्री पुष्टीकरिता देव पूजार्थ दुर्दक्ष कारणा गंगेचे व यमुनेचे व नर्मदे सिंधु कावेरी जलस्विनम कुरु कलशायन वा सर्वपचराते गंधाक्षत पुष्पम समर्पयामि अक्षतान समर्पयामि धेनुमुद्रा प्रदर्शनम मुद्रावर कलश उचलून कलश उचलून आणि इकडे समोर डोक्यांना असं असं आहे बघा कोण समोर दिसत नाही कोण समोर दिसत नाही वरती बघा आणि आतमध्ये ते फोटो आहे हे सगळं काय त्यांची बहीण करू चला तिकडे बघा तिकडे बघा गे काय संदेशातलं पाणी त्याच्यामध्ये पैसा सुपारी गोल हळद कुंकू अक्षता ठेवून आंब्र पडलं आंब्याचं पाणी ठेवून बंद बंद टाकून बंद बंद त्याच्यावर आपण अष्टग्रह नवग्रहाची पूजा करणार कलंगण आहे ना बरं आहे अष्टग्रह नवग्रहाची पूजा आहे म्हणजे सुपारी बाळगण्यासाठी तुम्ही मला सांगतो पण पान मधली मधली बाजू नक्की कर मधली मधली नक्की कर मधली प्रदेशेषु धावती परियज्ञेषु कलश संस्थाप्य आम्रपल्लव एक दीक्षिप्य पूर्वादि दीक्षु अक्षता फूल एकत्र घ्या वरती वाळू खाली आणि लाल पाकळी आणि ओली करून कलशाला चिकटवत आहे घंटी घ्या शंख शंख रोज पुस्तक जेव जे रोजचा नान घालून घ्या
माना यदि मैं तन्नो शंका प्रक्रिया घंटाय नमा गंधक्षेत्र पुष्पम समर्पयामि गोदीप ब्रह्म रूपस्थम ज्योतिष्याम प्रभुरेवता घंटी शंका ध्वनि को सुन लिया। शंकर एक समोर घंटीच्या बाजूला मध्य वाजे ठेवून द्या, जागा केली होती, घंटी घ्या, पुसून घ्या, घंटी फिरव। हात मुळ कुटुंबा ना दोघांनी हात सोड विषयाची परीक्षा करून घ्या। त्याप्रमाणे शंखा आणि शाईला अत्यंत खडक शिस्तशील द्या, हे पटेल काही जाणं पाहिजे, ते सत्य झालं पाहिजे आणि माझी कोणी बंद नाही बाबा आपल्या आजी आजोबा त्याचे होते, त्याचे आई पण आहे, त्याची तिथे ऐकत नाही तर सोडून द्यायची आहे आणि देव देवाने काम बरोबर दिले नाही तर काय करणार, काय करू शकतो, बोलणे वाद वाद कुठे काय लावायचं, तर शंखांच्या आईला शिस्तीचे भोग होते म्हणून त्याला जास्त करून अक्षरा वाहत नाही, अक्षरा न मानता कारण काय प्रॉब्लेम घरात शिकवलं सोयीला शिकवलं किंवा घरातली इतर काही न वाटला त्याच्यापेक्षा अक्षरं न वाजलं नाही कोण वाचत ते त्यांच्यावर अवलंबून शक्यतो न पाय म्हणजे न टाकलेलं वाटलं आज तुमची गोष्टी पूजा करायची नाही सारे कामाला बाकी काय नाही गणतीला फुल फुलू आहे त्याला फुलू शंखाला सफेद फुलू शंखा आणि महादेव पेंडी कांचं रोपे सफेद फुल बाकी इतर जणांना कुठली फुलं घालतात। गोदीप ब्रह्म रूपस्थम ज्योतिष्याम प्रभुरेवता घंटी घ्या लावायचं निरंजन तुम्ही ओळखते ज्याच्या पूजा झाल्या गणपती गणपती विरा शंकर कलश वती ग्रहाना ओळख गणपतीपासून सुरुवात करतो गणपतीपासून गणपती विरा कलश शंकर आणि वती ग्रह पुजारी पुजारी वरती सुकार किती असते मागून महत्त्व तुम्हाला सांगू का सांगू का स्टेप बाय स्टेप खेळ आपल्याला खेळायचेच नाही त्यापासून चार बोटं लांब राहिले होते म्हणून 18 सत्या बघा मध्ये सुपारी मध्य सुपारी बाळकृष्णाची ती नावाची नाही तर मेरू पर्वत करंगेळूकर लावत आहे ताकद कोणाची अख्खा मेरू पर्वत त्यांनी उचलला होता कोपियांबरोबर राहून संरक्षण करत होता ती बोताच्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 पूर्व पश्चिम दक्षिणेकडे आणि ईशान्य नावाच्या वाढलं आणि तिकडे बघा 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 9 आता प्रत्येक सुपारीवर तुमच्या मी जसं टाकाल तसे प्रत्येक सुपारीवर ग्रहांवर अक्षरा पडल्या पाहिजे दोघांनी माहिती तरी झालं सर्व नव नवग्रह प्रियंताम प्रार्थनापूर्वक नमस्कार सहित अक्षदान समर्पयामि ओम सूर्याय नमः सूर्यम आवायामि सोमायन सोमम आवायामि
बहुमायनमा बहुम आवायामी बृहस्पतिनमा बृहस्पतिम आवायामी गुरुवेनमा गुरुवम आवायामी शुक्रायनमा शुक्रम आवायामी चरेचरायनमा चरेचरम आवायामी राहुवेनमा राहु आवायामी केतुवेनमा केतुम आवायामी इति नवरण आवानम बृहस्पती पदेव तापेनमा धूपम समर्पयामी अभिषेकला सुरुवात करतोय अभिषेक अभिषेकाचे फोटो कोणाला पाहिजे असेल तर काढून घ्या समोर समोर आता पंचामृत स्नानम समर्पयामी पाचमचे पय स्नानम शुद्धतक स्नानम समर्पयामी दधि स्नानम शुद्धतक स्नानम समर्पयामी मृत स्नानम शुद्धतक स्नानम समर्पयामी शर्करा स्नानम शुद्धतक स्नानम समर्पयामी मधु स्नानम शुद्धतक स्नानम समर्पयामी शुद्धतक स्नानानंतरम अभिषेक स्नानम समर्पयामी तुम्ही घंटे वाजवून ते करी यांच्या दहा लावायचे दहा लावायचे दहा बारीक लावायचं तर पाणी बसून ना डोंगरावर का हा मधून समजून घेतो आहे का तिकडनं काढायचं मी व्हिडिओज करते डायरेक्ट ना अभिषेक ओम सुरा स्वाम विशिजंतु ब्रह्मा विष्णू महेश्वरा वासुदेव जगन्नाथ सता अनुतंच भवतु विजया येते आखंड नवनीर भगवान यमोवे निवृत्ति सता वरुणा कुमार केवल अनादृक्ष सता शिवा प्रमण सहिता पांतुत्य सता कीर्ति लक्ष्मी बुद्धि श्रद्धा मेधा क्रियामती बुद्धिलज्जा वपु कांति सुशेष मातरा एते त्वाम विशिजंतु देवपत्न्या समागता आदित्य चन्नमा मुमुद श्री सता तेजा ग्रह स्वाम विशिजंतु राहु केतु च तर्पिता देवता मानव गंधर्व यक्ष राक्षस पंदना ऋषियो मनवो गावो देव मातरे एवच देव पत्न्यो धुमा नागाम दैत्यास शरणागाम असुर शस्त्रांनी राजानी वाहन आणि च औषध आणि च रत्नानी तादस्य वय वाहिचे सरिता सागरा चलसा तीर्थानी जलदानदा एते त्वाम दृष्टंतु सर्व कामार्थ सिद्धये धर्म कार्यार्थ सिद्धये बलयशिये यस सेनाध्यायम अमृताभिषेकोष्टु पुष्यजोषिचास्तु अभिषेक स्नानम समर्पयामि काश्मीर कस्तुरी कर्पूर मन्यतम उद्वर्तनम मया दत्तम स्नानात प्रतियुगतम मांगलिक स्नानम उष्णदक स्नानम कुर्यात तथा श्री पूर्णपात्रे प्रतिष्ठाप्यम स्नानार्थ प्रत्येक वेळेचा मांगलिक स्नान तरच गरम पाणी करतो काय समय धरायचं ओरिजिनल खातं जे म्हणतो आपण काही खातं किती मेहनत आहे बघा मेहनत त्याच्यात काही फळ मिळत नाही आता एक काळं झालं काळं झालं की जगताना ते अभ्यास करतात लगे किती वेळ लागतो आणि ते कंटिन्यू बसा तर अख्खी डबी भरते लहान त्याचं खाल कंटिन्यू बसा शिक्का मारला ऐकलो मग त्याच्यामध्ये तूप आणलं कापूर आणलं मिक्स करून बाजारात पिकलं नाही पाणी लागतो पुसून घ्या
Suryana Masurim Awayami, Wastu Wastaste, Wastu Samarbiami, Karpasu Wastu Samarbiami, Manila. Ya, 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 ya. Wastu Kasam, Manila, Bunda. Bunda. Satu jauh di toko kali. Tintin botol, pada tintin botol. Ini hat. Hat. Lembang. कंदोलो पर यहां पर शिशु धावत योजना उन्होंने यज्ञशु अक्षतान अक्षतान समर्पयामि अक्षता संदला शुभ्रा कुंकुमिन विराजिता निवितता भक्त्यां प्रयच्छामि गुण पुरुषोत्तम सत्यनारायण सांगेश परि वारणमा अक्षता सहितम हरिरा हरिरा कुंकुम सौभाग्य द्रव्यम समर्पयामि हरि कुंकुम बकल नवा ओके बकल अक्षरा दोगन कज्जनम कामदम रम्य काम कामिनि संभवम नेत्रभूषण आर्ताय कज्जनम प्रतियोगितां कज्जनम समर्पयामि उदिता उदिता जप कुसुम सिमंत भूषण आर्ताय सिंदूर प्रतियोगितां सिंदूर समर्पयामि मांगल्य मुक्तापल विराजितं कंठस्य भूषण आर्ताय कंठसूत्रं समर्पयामि काच्यस्य निर्मितं दिव्यं कंकणञ्च सुरेश्वरी आसनक नाथाय देवितं प्रतियोगितां कंकणं समर्पयामि योष्णापते नमस्तुभ्यं योष्णभ्यां वाससि प्रतियोगितां वस्त्रवस्त्रस्य वस्त्रं समर्पयामि उपवस्त्रं समर्पयामि योष्णापदे नमस्तुभ्यं वाससि प्रतियोगितां वस्त्रको वस्त्रस्य वस्त्रं समर्पयामि उपवस्त्रं समर्पयामि नारिकेलफलं च समर्पयामि आयुष्यमान भव शुभं भवतु तस्य ब्रह्मार्पणमस्तु क्या हातानी देवाला दाखवा वेणी क्या हाताते वेणी घेतली त्यांच्या डोक्यात मांडून टाक
म्हणजे त्यांचं तेच काम आहे, आपल्याला फक्त सांभाळायचं फक्त खाली पडता काम आहे, तर काही तर तुम्हालाच फिरवायचं काम आहे खाली. समोर कशा पाया समोर गजरा द्या, समोरच पाया प्रेम कायम राहू. तुलसी पत्ता समर्पणे भगवान श्री सत्यनारायण सांगायचं परिवाराय प्रियंता आता ध्यान शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुदेशम विश्वाधारम गगनसदृशम मेघवर्णम शुभांगम लक्ष्मीकांतम कमलनयनम योगी विद्यानगम्यम वंदे विष्णु भवभयहरम सर्वलोकैकनाथम इति ध्यानम. काम वाटतं सुपारी आपण पैसा दिलेला आहे त्याची क्रिया आवडून झाली पाहिजे. तर क्रिया आवडून झाली पाहिजे म्हणजे कशी, आपल्याला जे काही चार जणांच्या बरोबर असतो जरी गेलात ते पहिले अक्षराची नाही एका अक्षरा आहे तुझ्या कांद्याच्या व्यवस्थापन लक्ष्मी मास्टरचे प्रगत होते कधी येईल कशी येईल सांगू शकत नाही. आशीर्वाद म्हटलं काय नाही, आपण केलं तर आशीर्वाद म्हणणार नाही केलं तर काहीच होणार नाही. कारभार तुमच्याकडे आहे काम आहे हा प्रश्न आपण पाळला गेलाच पाहिजे. तर ते संस्कार जे प्रकार तुमच्याकडून स्वतःचं काम जेवा पण ते काय करायचं तसं तुमच्यावर पैसा दिला आहे तसं तुमच्या घरी जेव्हा पूजावर कधी दुष्पूजन तुमच्याकडे कार्य असतं किंवा दिवाळी लक्ष्मीपूजन गणपतीदशी गुढीपाडवा काळजी मोठ्यापैकी मोठा पूजा जातात गुढीपाडवा येत आहे तर त्या दिवशी देवघर पैसा ठेवत येतात डबे ठेवायचे कारण आंदोलन अजून काय डबे ठेवत असतील उत्तम तुझ्याकडे थोडा तरी असेल तिकडे मी तुझ्या आवर्जून झाली पाहिजे तुझ्या आवर्जून झाली म्हणून मी कसं तुला सांगितलं होतं तुला सांगितलं होती आणि तुझ्या होत होती आशीर्वाद आपल्याला पाहिजे त्याच्यात पैसा लगेच करेन जेवढा लक्ष राहतो घरीमध्ये काय वर्षाने कारदेवात आली आणि कधी पडला सरकला गेला माहीत नाही हे तिथं करून करतो तर काळजी ठेवत करा. वसुदेवात्मज आहे मा पुण्य आहे मा हिना माणूस विग्रह आहे मा श्री वस्त्र कौसुभ धरा आहे मा यशोदा वसल आहे मा हर आहे मा खंड खाद्याद्यु आहे मा देवकी नंदन आहे मा श्री शायन मा नंद गोपो प्रियात्मज आहे मा यमुना विग सौभागणे मा बलभद्र प्रिया नुजान मा बुद्धनाजी विता हरा आहे मा शकटासुर भजन आहे मा नंद भजन नंद आहे मा सच्चिदानंद विग्रह आहे मा नवनीत विग तांग आहे मा नवनीत नटा आहे मा अनघा आहे मा नवनीत हेवा हरा आहे मा मुचकुंड प्रसाद काय मा षोडशस्त्री सदेश आहे मंगल लता कृत नमः शुकवाक मुता विंदमे नमः गोविंदाय नमः गोविंदाम पतये नमः वसुवाट कुचराय नमः अनंताय नमः देनुकासुर खंडनाय नमः त्रिकुण वर्ताय नमः यमुना यमुना अर्जुन भजनाय नमः उत्तम काल भेत्रे नमः तमर श्याम काकुदे नमः गोप गोपीश्वराय नमः योगी ने नमः कोटि सूर्य सम प्रभाय नमः इला पतये नमः परम ज्योतिषे नमः यादवेंद्राय नमः यदु उंद्राय नमः वन मानिने नमः पित वाससे नमः परियता पहारकाय नमः कामजनकाय नमः कंज लोचनाय नमः मधुने नमः मधुरानाथाय नमः द्वारका नायकाय नमः बलिने नमः वृंदावन संचारिणे नमः तुलसीधाम भूषणाय नमः मुष्टिका मल्लभ विचारदाय नमः कंसार वैदिने नमः कंसारये नमः मुरारये नमः नरकांतकाय नमः चमंडकणी हस्ते नमः नरनारायणकाय नमः कृष्णाम्बरंधराय नमः माये नमः परमपुरुषाय नमः अनादि ब्रह्मचारिणे नमः कृष्णाव्यसन कर्षकाय नमः शिशुपाल क्षीर क्षेत्रे नमः दुर्धन कुलंतकाय नमः विदुरापूर्वर्धाय नमः विषय प्रदर्शकाय नमः सत्य वाचाय नमः सत्य संकल्पाय नमः सत्य भामरताय नमः जयिने नमः सुभद्रापूर्वजाय नमः विष्णवे नमः विश्वमुक्तिप्रदायकाय नमः जगत तुरवे नमः जगन्नाथाय नमः गुरुनाथ विशारदाय नमः विषभासुर विध्वंसने नमः बाणासुर बलंतकाय नमः रुधिर प्रतिस्थाप्य नमः भैरवा वसंतकाय नमः पार्थ सार्थय नमः अव्यक्ताय नमः गीतामृतमोदय नमः कालीय परिवार रंजित बलांबुजाय नमः दामोदराय नमः यद्य
भक्तेन्मा दानवेन्द्र विनाशनेन्मा नारायणेन्मा परब्रह्मनेन्मा वननाश्य वाहनेन्मा जलक्रीडासमसक्त गोपी वस्त्रापहारकायन्मा पुण्यश्लोकायन्मा कीर्तप्रदायन्मा वेदवैद्यन्मा दियानिजयन्मा सर्वभूतात्मकायन्मा सर्वसर्वग्रहपीडेन्मा परात्परायन्मा अनिनाश्वर संख्यांकतुलसीपत्र समर्पणेन भगवान श्री सत्यनारायण सांग्यास परिवाराय प्रियंताम ओम विश्वस्मेन्मा विष्णवेन्मा वशलकारेन्मा भूतप्रवेन्मा भूतकृतेन्मा भूतभूतेन्मा भावायन्मा भूताप्रेन्मा भूतभावनेन्मा भूतात्मनेन्मा परमात्मनेन्मा मुक्तानन्मा परमगतेन्मा अव्ययन्मा पुरुषायन्मा साक्षिन्मा क्षत्रियन्मा मुक्तानन्मा परमगतेन्मा अव्ययन्मा क्षेत्रज्ञान्मा अक्षरन्मा योगायन्मा योगविंदा नेत्रन्मा प्रधान पुरुषेश्वरायन्मा नारसे वपुषेन्मा श्रीमतेन्मा केशवायन्मा पुरुषोत्तमायन्मा शर्वायन्मा शर्वायन्मा शिवायन्मा स्थानवेन्मा भूताधेन्मा निधेयवयन्मा संभवायन्मा भावनायन्मा भक्तिन्मा प्रभुवायन्मा प्रभवेन्मा ईश्वरायन्मा स्वयंभुवेन्मा शंभवेन्मा आदित्यायन्मा पुष्कराक्षायन्मा मा सोनायन्मा अनाविन्दनायन्मा गातृन्मा विधातृन्मा गातृन्मा उपरुक्त प्रमेयायन्मा केशायन्मा पद्मनाभायन्मा अमरप्रभेन्मा विश्वकर्मन्मा मनवेन्मा पश्चिन्मा स्वैश्यन्मा सौरभिलायन्मा ध्रुवायन्मा अग्रयन्मा शाश्वतायन्मा कृष्णायन्मा विविधाक्षायन्मा प्रदर्शनायन्मा प्रभुतायन्मा दिक्कृतधाम्नेन्मा पवित्रायन्मा मङ्गलायन्मा परस्मेन्मा इचनायन्मा प्राणदायन्मा पाणायन्मा ज्येष्ठायन्मा श्रेष्ठायन्मा प्रजापतेन्मा हिरण्यगर्भायन्मा भूगर्भायन्मा माधवायन्मा मधुसूदनायन्मा ईश्वरायन्मा विक्रमणेन्मा दर्विनेन्मा मेधाविनेन्मा विक्रमायन्मा क्रमायन्मा अनुत्तमायन्मा दूरदर्शायन्मा कृतज्ञायन्मा कृतयेन्मा आत्मवतेन्मा सुरेशायन्मा शरणायन्मा शर्मणेन्मा विश्वरेतसेन्मा प्रजाभवायन्मा अहर्वेन्मा सौवसरायन्मा व्यालायन्मा प्रत्ययायन्मा चरुदर्शायन्मा अजायन्मा सर्वेश्वरायन्मा सिद्धायन्मा सिद्धयेन्मा सर्वाधयन्मा अच्युतायन्मा ऋषाकपयन्मा अमियात्मनेन्मा चरुदुर्गमनिसुतायन्मा वसुवेन्मा वसुमनसेन्मा सत्यायन्मा संवात्मनिमा संविधायन्मा समयन्मा अमुकायन्मा पुण्डरीकाक्षायन्मा ऋषकर्मणिन्मा ऋषापतेन्मा रुद्रायन्मा बहुशिरसेन्मा बभ्रवेन्मा विश्वयोनिन्मा विश्वसवसेन्मा अमृतायन्मा शाश्वतस्थानुवेन्मा वराग्वायन्मा मातपसेन्मा सर्वगायन्मा सर्वविद्वान्मा विश्वसनायन्मा जनार्दनायन्मा वेदायन्मा वेदविजयन्मा अव्यंगायन्मा वेदाङ्गायन्मा वेदविनिर्मा कवयन्मा लोकादर्शायन्मा सुरादर्शायन्मा धर्मादर्शायन्मा कृताकृतायन्मा चतुरात्मन्मा चतुर्यायन्मा चतुर्दृष्टायन्मा चतुर्भुजायन्मा भाग्यश्रवेन्मा भोजनायन्मा भोक्तृन्मा सहिष्णुन्मा जगदाज्ञायन्मा अन्नदायन्मा विजयायन्मा जैत्रे विश्वयोनिन्मा पुनर्वसुवेन्मा उपेन्द्रायन्मा वामनायन्मा पांशवेन्मा अमुखायन्मा शुचेन्मा उचितायन्मा अतीन्द्रायन्मा संग्रायन्मा सूत्रायन्मा भूतात्मनेन्मा इन यमायन्मा वैद्यान्मा यमयन्मा स्वयमयन्मा वैष्णवेन्मा तथा योगिन्मा विरक्तिन्मा माधवायन्मा मधवेन्मा अतीन्द्रायन्मा महामायन्मा मोत्सायन्मा महाबलायन्मा मा बुद्धयन्मा मा वीर्यायन्मा मा शक्तेन्मा मा दूतेन्मा अनिशो अकुशेन्मा श्रीमतेन्मा अमियात्रेन्मा महावीर बुद्धेन्मा मय श्वासायन्मा मयि भक्तेन्मा श्रीनिवासायन्मा शतान्धतेन्मा अनिरुद्धायन्मा चुरानन्दायन्मा गोविन्दायन्मा गोविन्दा पतेन्मा मरीचयन्मा दमनायन्मा हंसायन्मा सुपर्णायन्मा भुजोपत्तमायन्मा हिरण्यनाभायन्मा मत्सु तपसेन्मा पद्मनाभायन्मा प्रजापतेन्मा अमृतेन्मा सुरदुषेन्मा सिंहायन्मा संतात्रेन्मा संधिमतेन्मा स्थिरायन्मा अजयन्मा सुपर्शनायन्मा शास्त्रेन्मा विश्वतात्मनेन्मा सुरारिन्मा गुरुवेन्मा गुरुत्तमायन्मा धाम्नेन्मा सत्यन्मा सत्यपराक्रमायन्मा निमिषायन्मा अनिमिषायन्मा सविनयन्मा वाचस्पतयेन्मा उदारयेन्मा अग्रण्येन्मा निमिषायन्मा वाचस्पतयेन्मा श्रीमतेन्मा ग्रामण्येन्मा न्यायायन्मा नेत्रेन्मा सविरणायन्मा स्वस्थमूर्धेन्मा निरुक्तात्मनेन्मा स्वस्थाक्षायन्मा स्वस्थपदेन्मा आवर्तनायन्मा सर्वतायन्मा सप्रदत्तनायन्मा हर्षवर्धकायन्मा वयेन्मा अधिनायन्मा धनविधरायन्मा सुप्रसदायन्मा प्रसन्नात्मने प्रसन्नात्मनेन्मा विश्वदुषेन्मा विश्वभुजेन्मा विभवेन्मा सत्कर्तृन्मा सत्कृतायन्मा साधवेन्मा जटवेन्मा नारायणायन्मा नरायन्मा संख्यायन्मा प्रमेयात्मन्मा विशिष्टायन्मा शिष्टकृतेन्मा सुचयन्मा सिद्धार्थायन्मा सिद्धसंकल्पायन्मा सिद्धिदायन्मा सिद्धिसाधनायन्मा ऋषायन्मा ऋषभायन्मा वैष्णवेन्मा ऋषपर्पणन्मा ऋषधरायन्मा वर्धनायन्मा वर्धमानायन्मा विविक्तायन्मा श्रुतिसागरायन्मा सुभुजायन्मा दुर्धरायन्मा वागन्मिनीन्मा महेन्द्रायन्मा वासुदेवायन्मा नैकरूपायन्मा बहुरूपायन्मा क्षिपिविष्टायन्मा प्रकाशनायन्मा ओजस्ते धूतिधरायन्मा प्रकाश्यात्मनिन्मा दत्तपनायन्मा रुद्धायन्मा स्पष्टाक्षरायन्मा मन्त्रायन्मा
चंद्रशिव एनमा भास्कर दूतेय एनमा अमृता सिंधु एनमा भानु एनमा शश बिंदव एनमा सुरेश वड़ा एनमा औषध एनमा जगता सेतव एनमा सत्य धर्म पराक्रम एनमा बुद्ध भवन आथ एनमा पवन एनमा पावन एनमा अंधर एनमा काम एनमा कामकृत एनमा कांता एनमा काम एना कामकृत एनमा प्रभ एनमा युगाधिपुत एनमा युगावर्ता एनमा नैक मय एनमा मा शन एनमा अदृश्या एनमा व्यक्त रूपा एनमा स्वस्थ जीते एनमा अनंत जीते एनमा इष्टा एनमा विशिष्टा एनमा शिष्यष्टा एनमा शिखंड एनमा नौचा एनमा बुध बुध गत्रे एनमा विश्ववावे एनमा नैधरा एनमा अच्युता एनमा प्रतिता एनमा प्राण एनमा प्राणदा एनमा वासुवानुज एनमा अपाम निध एनमा अधिष्ठाना एनमा अप्रमेय एनमा प्रतिष्ठिता एनमा स्कंद एनमा स्कंदधर एनमा धुर्या एनमा वरदा एनमा वायुवाहन एनमा वासुदेवा एनमा दानव एनमा आदि देवा एनमा पुरंदर एनमा अशोक एनमा तारण एनमा तारा एनमा शुर एनमा शौर एनमा जनेश्वर एनमा अनुपुर एनमा शतावर्त एनमा पद्मिनी एनमा पद्मनिवेश एनमा पद्मनाभ एनमा अरविंदाक्ष एनमा पद्मगर्भ एनमा शरणमूर्ति एनमा महर्व एनमा गुप्त एनमा गुप्तर्पण एनमा माक्षा एनमा गरुड़ ध्वजा एनमा अतुल एनमा शर्मा एनमा भीमा एनमा समय यज्ञ एनमा हविहर एनमा सर्वलक्ष लक्षण न्याय एनमा लक्ष्मीवते एनमा जमीन तीन जया एनमा विक्षिरा एनमा रोजा एनमा मार्ग एनमा इतव एनमा दामोदर एनमा सा एनमा मई धरा एनमा महाभागा एनमा वेगवते एनमा अमिताशिन एनमा उद्धव एनमा शोभा एनमा देवा एनमा श्री गर्भा एनमा परमेश्वरा एनमा कर्ण एनमा कारण एनमा कत्र एनमा विकत्र एनमा गौर एनमा भुजा एनमा व्यवस्थाय एनमा व्यवस्थान एनमा सवसना एनमा स्थानदा एनमा ध्रुवा एनमा पुरध्वय एनमा परम स्पष्ट एनमा तुष्ट एनमा पुष्ट एनमा सुदक्षिण एनमा राम एनमा विरमा एनमा जुबरीजा एनमा मार्ग एनमा नय एनमा नय एनमा नय एनमा विरा एनमा शक्तिमताम श्रेष्ठा एनमा धर्म एनमा धर्मदुत्तम एनमा वैकुंठा एनमा पुरुषा एनमा प्राण एनमा प्राणदा एनमा प्रणवा एनमा पुत्र एनमा हिरण्य गर्भा एनमा शत्रुघ्ना एनमा प्रियाप्त एनमा वायु एनमा अधोक्षेजा एनमा कृतव्य सुदर्शन एनमा तारा एनमा परमेश्वर परिग्रह एनमा उग्रा एनमा सौवत्सर एनमा दक्ष एनमा विश्राम एनमा विश्व दक्षिणा एनमा विस्तारा एनमा स्थावर स्थान एनमा प्रमाण एनमा विया एनमा अर्थ एनमा अनर्था एनमा मा कोशा एनमा मा भोगा एनमा महाधना एनमा अनिवर्ण एनमा स्विष्ठा एनमा अभुवे एनमा धर्म रूपा एनमा मा मखा एनमा नक्षत्र नेम एनमा नक्षत्री एनमा क्षमा एनमा क्षमा एनमा समय एनमा यज्ञ एनमा यज्ञ एनमा मेज एनमा कर्तव्य एनमा सत्ता एनमा सतांगत एनमा सर्वदर्शिन एनमा व्यूतात्मन एनमा सर्वज्ञ एनमा ज्ञानमुत्यम एनमा श्रुता एनमा सुमुखा एनमा सुष्पा एनमा सुकोशा एनमा सुखदा एनमा सुदय एनमा मनोहरा एनमा जीतपोदा एनमा विरोभाव एनमा विदर एनमा स्वप्न एनमा स्वयशा एनमा व्यापिनी एनमा नयिकात्मन एनमा नयिक कर्म कृतेमा वत्सला एनमा वत्सला एनमा वत्सिन एनमा रत्न गर्भा एनमा धनेश्वरा एनमा धर्म गुपेनमा धर्म कृतेमा धर्मनिर्मा सत्य सत्यमा चरणमा अक्षरा एनमा अभिन्यात्रिमा स्वस्थाशिवेमा विरात्रिमा बुधदक्षिण एनमा यमसी निर्मेनमा सस्वस्था एनमा श्रीहा एनमा भूतमेश्वर एनमा आदि देवा एनमा मा देवा एनमा देवेशा एनमा देव गुप्तर एनमा उत्तरा एनमा गोपते एनमा गोपते एनमा ज्ञानगम्य एनमा पुरातन एनमा चेरुर बुरुद बुद्ध एनमा गोपते एनमा कपिंद्र एनमा भूतक्षिण एनमा सोमपा एनमा मुदपा एनमा सोमा एनमा पुरुषित एनमा पुरुषत्म विनय एनमा ज्ञा एनमा सत्य संधा एनमा दास्य हर एनमा सातोत्तम पते एनमा जीवा एनमा वीरता साक्षी एनमा मुकुंद एनमा अमृत विक्रमा एनमा अम्मो निधे एनमा अनंतात्मन एनमा मोदृशा एनमा अंतका एनमा अजय एनमा महार्यमा स्वाभाव्यमा गीता मित्रायमा प्रमोदनायमा आनंदायमा नंदनायमा नंदायमा सत्य धर्मणेमा त्रिविक्रमायमा महर्षयमा कपिलाचार्यायमा गुतज्ञायमा मेदिनीपतेमा श्रीपदायमा देशादक्षायमा मा शृंगायमा गुतंतकृतेमा मा वरायमा गोविंदायमा सुशीनायमा कंकांतनीमा गुजयमा गिरायमा गौरयमा गुप्तायमा चक्रगदाधरायमा वेदसेनमा स्वांगा एनमा अजिता एनमा कृष्णा एनमा धुरा एनमा शंकरचना अच्युता एनमा वरुणा एनमा वारुणा एनमा ऋक्षा एनमा पुष्कराक्ष एनमा महामनसेनमा भगवते एनमा भगवनेनमा आनंदिनेनमा वनमालिनेनमा आदविजायनमा आदित्यायनमा ज्योतिरादित्यायनमा वैष्णवेनमा गतिसप्तमायनमा सुधन्वणेनमा कंडपरशवेनमा दारुणायनमा द्रविणसुधायनमा दिव्यस्पुषेनमा चतुर्व्यासायनमा वाचस्पतेनमा अयोनिजायनमा त्रिसामनेनमा सामगायनमा सामा एनमा निर्माण एनमा वैशिजन्मा विशेषन्मा सुंदरभूतेन्मा क्षमा एनमा शांतान्मा निश्चान्मा शांतिर्मा परायणमा शुभंगायमा शांतिदा एनमा कुबिलशया एनमा गोयिता एनमा गोपदेन्मा वृषभक्षाय वृषभक्षाय एनमा वृषप्रिया एनमा अनिर्वर्तनमा अनिर्तात्मन्मा स्वक्षत्रे एनमा क्षेमकृतेन्मा शिवा एनमा वक्ष वक्षसेन्मा श्रीवासायमा श्रीपतेन्मा श्रीमंता वरा एनमा श्रीधायमा श्रीशायमा निवसायमा श्रीनिधेनमा श्रीविभावनायमा श्रीधरायमा श्रीकरायमा श्रेयसेनमा श्रीमतेमा लोकत्रिया श्रेया एनमा स्वक्षा एनमा सुंदा एनमा शतानंदा एनमा नंदन
निर्माण ज्योतिर्गणेश्वराय नमः गीत आत्मनिर्माण विधि आत्मनिर्माण सत कीर्तय नमः चिन्ह संशयाय नमः दुर्ण्याय नमः सर्व दक्षिष नमः अनिशाय नमः शाश्वत स्थिराय नमः भूषियाय नमः भूषणाय नमः भूतेय नमः विश्वकाय नमः शोकनाशिनाय नमः अर्चिस्मते नमः अर्चिताय नमः कुंभाय नमः विश्वधात्मने नमः विश्वधनाय नमः अंगिरुद्धाय नमः अप्रत्यतरथाय नमः पद्मनाय नमः अमृतवित्रमाय नमः कालिने मेघ नमः विराय नमः शौर्य नमः सूर्यजनेश्वराय नमः तिरुकार्तय नमः तिरुकेशाय नमः विराय नमः शौर्य नमः सूर्यजनेश्वराय नमः तिरुकार्तय नमः तिरुकेशाय नमः केशवाय नमः केशिक नमः हरे नमः कामदेवाय नमः कामपालाय नमः कामिन नमः कांताय नमः भूतागमाय नमः अनेशिव अपुष्य नमः विष्णवे नमः विराय नमः अनंताय नमः धनंजय नमः
Thank you.
ओम यज्ञेन यज्ञवजन्त देवास्तान धर्माणि प्रथमाद्यासन तेहनाकं महिमानस्य चित्त प्रसाद्या गति देवा मंत्र पुष्पं समर्पयामि आक्षिता भगवान जी पुण्य पुरुष पोतीला श्री सत्यनाथ पोतीला सुरुवात चंद आहे पुंडलीक वरदे हरि विठला श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सत्यनारायण महाराज की जय गोपाल कृष्ण महाराज की जय गणपति बप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नमः एकदा नमिषेने जाणाऱ्या शौनकाची ऋषींनी पुराण सांगत असताना प्रश्न विचारला ऋषी विचारतात हे मुनिश्रेष्ठा मनाचे सर्व फले कोणत्या व्रताने अथवा तपश्चर्येने मिळतात ते घेण्याची इच्छा आहे कृपा तू सविस्तर मला सांगा मुनिओ नारदाने हा प्रश्न भगवान महाविष्णूंना विचारला त्यावेळी विष्णूंनी नारद मुनींना जे सांगितले तेच मी आपणास सांगतो एकदा महायोगी नारद मुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक लोकात फिरत असताना मनुष्य लोकात आले आणि मनुष्य लोकात आपल्या पूर्वकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन अनंत प्रकारची दुःखे सर्व लोक भोगले असे पाहून कोणत्या साधनाने त्यांची दुःखे नक्की नाहीशी होतील हा विचार करून नारद मुनी वैकुंठामध्ये गेले त्या वैकुंठात चार रातामध्ये शंख चक्र गदा कमळ धारण केलेल्या पायापर्यंत रुळणारी वनमाला व्याज जातीला स्वच्छ वर्णाच्या नारायण भगवंताला पाहून त्याची स्तुती करण्यास त्यांनी आरंभ केला नारद म्हणाले याचे स्वरूप वाणी मन यांना न कळणारे आहे जो अनंत शक्तिमान आहे जो उत्पत्ती मध्य नाश आणि रहित आहे मूळचा निर्गुण आहे जगाच्या आरंभकाळी जो तीन गुणांचा स्वीकार करतो जो सर्वांचे मूळ कारण असून भक्तांचे दुःखे नाशी करतो त्या श्री सत्यनारायणाला माझा नमस्कार असो नारद मुनींनी त्याच्या स्तुती ऐकून भगवान विष्णू नारद मुनीजवळ बोलले भगवान म्हणाले मुनिवरा आपण कोणत्या कामासाठी आलात तुमच्या मनामध्ये काय आहे ते सर्व मला सांगा मी त्याचे समर्पक उत्तर देईन नारद म्हणाले हे भगवंता मृत्यूलोकातील सर्व लोक आपण केलेल्या पापकर्माप्रमाणे अनेक गुणींमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारची वृक्ष भोगीत आहेत असे पाहून नारद म्हणाले हे भगवंता आपली कृपा जर माझ्यावर असेल तर या सर्व दुःखी लोकांची सर्व दुःखे लहान अशा कोणत्या उपायाने नाशी होतील ते सर्व मला सांगा माझी ऐकण्याची इच्छा आहे भगवान म्हणतात हे नारदा लोकांवर कृपा करायच्या तुझी तू प्रश्न विचारतास तो फारच सुंदर आहे म्हणून जे व्रत केल्याने जीवनचे सर्व दुःखे नाहीशे होतात ते व्रत मी आज आपणास सांगतो हे वत्सा नारदा तुझ्यावर माझे प्रेम असल्यामुळे स्वर्ग लोकात किंवा मनुष्य लोकात आजपर्यंत कोणालाही माहीत नसले महापुण्य करत असे व्रत मी आज आपणास सांगतो या व्रताला ही सत्यनारायण व्रत असे म्हणतात हे व्रत विधीपूर्वक केले असता व्रत करणारा मनुष्य आरोग्य सर्व काळ सुख भोगून शेवटी आनंद रूप मोक्ष पदात जातो भगवान विष्णूचे भाषण ऐकून नारद मुनी विष्णू म्हणाले हे नारायणा या व्रताचे फळ काय याचा विधी काय हे व्रत पूर्वी कोणी केले होते ते विस्तार करून मला सांगा त्याचप्रमाणे व्रत कोणत्या काही करावे तेही सांगा हे नारदाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले नारदा हे व्रत दुःख व शोक यांचा नाश करणे असून धनधान्य यांची समृद्धी करणे आहे तसेच सौभाग्य संतती देणारे सर्व कार्यामध्ये विजयी करणारे असे हे अद्भुत व्रत
करत आहे हे व्रत भक्ती व श्रद्धा यांनी युक्त होऊन ब्राह्मण व बांधव यास धर्मदृष्ट्या पुरस्कारी ही सूर्यास्तानंतर दोन तासांमध्ये श्री सत्याचे पूजन अवश्य करावे केळी शुद्ध तूप दूध साखर गव्हाचा रवा यांचा केलेला प्रसाद सव्वा पावशेर सव्वा अक्षेर किंवा सव्वा शेर इत्यादी प्रमाणे करून भक्तियुक्त अंतःकरणाने श्री सत्यनारायणाला अर्पण करावा गव्हाचा रवा न मिळेल तांदळाचा रवा घ्यावा साखर न मिळेल तर गुळ घ्यावा वरील सर्व वस्तू सव्वा या प्रमाणे एकत्र खरेदी करून त्यांचा प्रसाद श्री सत्यनारायणाला अर्पण करावा आपले बांधव मित्र यासह ही सत्यनारायणची कथा ऐकून ब्राह्मणाला दक्षिण द्यावी नंतर बांधव ब्राह्मणसहित भोजन करावे नंतर भक्तीने प्रसाद भक्षण करून श्री सत्यनारायणासमोर गायन नृत्य करावे हे पूजनादी सर्व कृत्य पवित्र देवालयात करून श्री सत्यनारायणचे स्मरण करत घरी यावे किंवा आपल्या घरी देवघरात पवित्र ठिकाणी करावे पूर्वी सांगितल्याप्रमाणे भक्तिभावाने हे व्रत केले असता मनुष्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात कलियुगात सर्व जीवांना दुःखनाशता हा एक सोपा उपाय आहे या ठिकाणी कथेची पहिला अध्याय पुरा होत आहे हरे नमः हरे नमः हरे नमः ही सत्यनारायण सांगायचं परिवार आहे मा प्रार्थना करतो नमस्कार समर्पय मी सुंदर अशा काशीनगरात एक दलित ब्राह्मण होता जलील ब्राह्मण राहत होता रूपतहान यांनी पीडित होतो ब्राह्मण पृथ्वीवर फिरत असे आचारनिष्ठ धार्मिक ब्राह्मणावर कृपा करणाऱ्या भगवंताच्या दुःखी ब्राह्मणाला पाहून भगवंतांनी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले व काशीनगरातल्या त्या ब्राह्मणाला प्रश्न विचारला हे ब्राह्मणा तू दुःखीवर दररोज पृथ्वीवर कशासाठी फिरतोस ते सर्व ऐकण्याची इच्छा आहे हे ब्राह्मण शेष्टा ते तू मला सांग हे वृद्ध ब्राह्मण रूपे भगवंताचे भाषण ऐकून तो ब्राह्मण म्हणाला मी अति दरिद्री ब्राह्मण आहे मी भिक्षा मागण्याने रोज पृथ्वीवर फिरतो हे भगवंता दारिद्र्य नायसे करण्याचा एखादा उपाय आपल्यास माहीत असेल तर कृपा करून मला सांगा असे ब्राह्मणाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले ही सत्यनारायण नावाचा विष्णू सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून मनातील फल देणारा आहे जे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो त्याशी सत्यनारायणचे पूजनात्मक उत्तम व्रत तू आवश्यक कर त्यानंतर ब्राह्मणाला पूजनाचे सर्व विधान सांगून श्री सत्यनारायण प्रभू तिथे लुप्त झाले वृद्ध ब्राह्मणाने सांगितले व्रत मी अवश्य करीन असा ध्यास दलिली ब्राह्मणाला लागल्यामुळे त्याला रात्री निद्रा लागली नाही नंतर तो ब्राह्मण सकाळी उठून मी आज श्री सत्यनारायणाचे व्रत करीन असा मनाशी निश्चय करून गावात भिक्षा मागण्याने निघून गेला त्या दिवशी त्या ब्राह्मणाला खूप पैसा मिळाला त्यांनी पूजनाची सर्व तयारी करून आपल्या बांधवांसह श्री सत्यनारायणचे पूजन केले नंतर तो दलित ब्राह्मण या श्री सत्यनारायण व्रतामुळे सर्व दुःखातून मुक्त झाला धन धान्याने समृद्ध होऊन आनंदी झाला त्यावेळेपासून तो ब्राह्मण प्रत्येक महिन्याला श्री सत्यनारायण व्रत करू लागला या व्रतामुळे सर्व पापातून मुक्त होऊन अंत्य दुर्लभाच्या मोक्षालाही गेला ब्राह्मण हो या सत्यनारायणचे व्रत पण मनुष्य भक्तिभावाने करेल तेव्हा त्यांचे सर्व दुःख नाहीसे होईल ऋषी पुन्हा विचारतात त्या ब्राह्मणापासून हे व्रत कोणी ऐकले कोणी प्रत्यक्ष व्रत केले ते सर्व ऐकण्याची इच्छा आहे व श्रद्धा पण आहे मुनी हो हे व्रत पृथ्वीवर कोणी केले होते ते सांगतो एकदा हा ब्राह्मण आपल्या वैभवाप्रमाणे आपले बांधव इष्टमित्र यांच्यासह आनंदाने व भक्तीने हे व्रत करत असताना एक लाकडी विकणारा मोळी विक्या या ठिकाणी आला तो मोळी विक्या तहानेने व्याकुळ झालेला असल्यामुळे मस्तकावरील मुळी बाहेर ठेवून ब्राह्मणाच्या घरी गेला तो व्रत करत असे पण त्याला नमस्कार करून विचारले महाराज आपण हे काय करतात हे व्रत केल्याने काय फळ मिळते ते विस्तारपूर्वक सांगा ब्राह्मण म्हणाला सर्व इच्छा पूर्ण करणारे असे हे की सत्यनारायणाचे व्रत आहे त्याच्या कृपाप्रसादाने मला पुष्कळ धनधान्य मिळाले आहे नंतर त्या मोळीमिक्याने हे व्रत समजावून घेते व अति आनंदाने प्रसाद भक्षण करून पाणी पिऊन शहरात मोळी विकण्याआधी निघून गेला ही सत्यनारायणचे चिंतन करीत लाकडाची मोळी मस्तकात घेऊन ह्या गावात लाकडे विकून जे द्रव्य मिळेल त्या द्रव्याने मी श्री सत्यनारायणचे उत्तम पूजन करीन असा मनाशी त्याने निश्चयही केला धनिक लोक ज्या नगरात जात होते तिथे तो गेला त्याविषयी त्याला दुप्पट द्रव्य मिळाले नंतर त्याने आनंदी अंतकरणाने उत्तम पिकलेली केळी साखर तूप दूध गव्हाचा रवा सव्वा या प्रमाणात एकत्र खरून आपल्या घरी आला आपले बांधव इष्टमित्र यांना बोलावून विधियुक्त रीतीने यथासांग ही सत्यनारायणचे पूजन केले या श्री सत्यनारायणाच्या प्रभावाने तो मोळीविक्या धनधान्य पुत्र इत्यादी संपत्ती नियुक्त झाला या दुःखात सुख भोगू शेवटी ही सत्यनारायणच्या सत्यलोकी गेला पूर्वी या पृथ्वीवर मृतामृ नावाचा एक सार्वभौम राजा होता तो राजा जितेंद्रिय सत्य बोलणारा भक्तिमान व बुद्धिमानही होता
तो देवळात जाऊन प्रत्येक दिवशी ब्राह्मणांना द्रव्य देऊन संतुष्ट करत असे. त्याची भार्या पतिव्रता सुंदर वदना अत्यंत रूपवान होती. एके दिवशी तो राजा स्त्रीसह नदीत नदीच्या तीरावर ती सत्यनारायणचे पूजन करत होता. त्यावेळी साधू आणि व्यापारासाठी पुष्कळ द्रव्य घेऊन राजा पूजन करत होता. त्या ठिकाणी आला नौका नदीच्या तीरावर उभी करून राजाच्या जवळ येऊन व्रत करणाऱ्या राजाला पाहून अत्यंत विनयाने विचारू लागला. साधू आणि म्हणाला, हे राजा भक्तियुक्त अंतकरणाने हे तू काय करत आहेस ते सविस्तर मला सांग, माझी ऐकण्याची इच्छा आहे. राजा म्हणाला, हे साधू पुत्रधन इत्यादी प्राप्त व्हावे या हेतूने आतुर तेजस्वी सर्व मंदिरात पूर्ण करणाऱ्या श्री सत्यनारायण विष्णूचे वचनात्मक व्रत इतर बांधवांसोबत करत आहे. राजाचे वाक्य ऐकून अत्यंत आदराने साधू आणि म्हणाला, महाराज आपण एवढं विस्तार करून मला सांगा, जसे सांगाल तसे मी करेन. मला पण संतती नाही की या व्रतामुळे नक्की होईल. असे बोलून व्यापारासाठी अन्य गावी न जाता आनंदाने साधू आणि घरी परत आला. त्याने संतती देणारे हे व्रत आपल्या भार्याला सांगितले. ज्यावेळी मला पण संतती होईल त्यावेळी हे मी श्री सत्यांचे व्रत अवश्य करीन असा नवसी केला. अशा प्रकारचे व्रत श्रीमान सारवाणीने आपली लीलावती नावाच्या भार्याला सांगितले. नंतर धार्मिक व पतिव्रता अशी त्याची लीलावती नावाची भार्या आनंद अंतकरणाने पतीची सेवा करत असताना ही सत्यनारायणाच्या कृपाप्रसादाने गर्भवती झाली. नंतर तिला दहावा महिना सुरू होतात एक कन्या रत्न झाले. ती कन्या शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे प्रत्येक दिवशी वाढू लागली म्हणून तिचे नाव कलावती असे ठेवले गेले. नंतर काही दिवसांनी त्या लीलावतीने सारवणाला गोडवाणी प्रश्न विचारला, महाराज पूर्वी नवस केलेले ही सत्यनारायणाचे व्रत आपण का करीत नाही असा तिचा प्रश्न ऐकून साधुवाणी म्हणाला, हे प्रिय कलावतीच्या लग्नाच्या वेळी हे श्री सत्यनारायणचे व्रत मी अवश्य करीन. अशा प्रकारे भार्याचे समाधान करून व्यापारासाठी साधुवाणी दुसऱ्या गावी निघून गेला. त्याची कन्या कलावती गुणाने व वयाने मोठी होऊ लागली. साधुवाडीने आपली मुलगी लग्नाला योग्य झाली असे पाहून मित्रांबरोबर विचार केला. लगेच उत्तम वर शोधण्यासाठी एका दूताला आज्ञा केली. तो दूत आज्ञेप्रमाणे वर शोधण्यासाठी कांचन नावाच्या नगरी गेला. नंतर तो दूत एका वाणाच्या मुलाला घेऊन पुढे आला. त्यावेळी सर्वगुण संपन्न सुंदरच्या वाणाच्या मुलाला पाहून त्या साधुवाड्याने आपली ज्ञाती बांधवांसह आनंदी अंतकरणाने त्या वैश्यपुत्राला विधियुक्त कन्यादान केले. त्या विवाहाच्या वेळी दुर्दैवाने पूर्वी नवस केलेले ही सत्यनारायणाचे व्रत तो विसरला होता. त्यामुळे त्याच्यावर भगवान श्री विष्णू रागावले. नंतर व्यापारात चतुर असणारा साधुवाणी कालाच्या प्रेमेप्रमाणे व्यापारासाठी जावयासह निघून गेला. सिंधू नदीच्या जवळ असणाऱ्या रम्य असा रत्नापुरामध्ये जाऊन आपल्या श्रीमान जावयासह तो साधू आणि व्यापार घेऊ लागला. ते दोघे चंद्रकृत्या नगरात व्यापार करत असताना काही काळ उत्तम गेला. इतक्यातच श्री सत्यनारायण प्रभूंनी हा वाणी आपल्या श्री सत्यनारायण पूजनाच्या प्रतिज्ञेपासून भ्रष्ट झाला आहे म्हणून याला भयंकर दुःख प्राप्त हो असा शापही दिला. शाप दिल्यानंतर थोड्याच दिवसात चंद्रकृत्याच्या राजवाड्यामध्ये चोरी झाली. तो चोर चोरी जवळ साधुवाणी ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी आला. आपल्या मागून राजवते येत आहेत असे पाहून तो चोर घाबरला व चोरलेले द्रव्य साधुवाणीच्या दारावर टाकून तो चोर पळून गेला. इतक्यात ते राजू सज्जन साधुवाणी ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी आले. त्याने चोरीस गेलेले राजू द्रव्य त्या ठिकाणी पाहिले. हे ते चोर आहेत असे समजून दोघांना बांधले व आनंदाने धावत धावत त्या दोघांना राजाजवळ आणले. म्हणाले, महाराज आपले द्रव्य चोरलेले हे दोन चोर आपल्यासमोर आणले आहेत, आज्ञा करावी. राजाने विशेष विचार न करता त्यांना बंदीशाही टाकण्याची आज्ञा केली. लगेच राजीवृतांनी त्या दोघांना वेढ्या घालून किल्ल्यातील कारागृहात टाकण्यात आले. त्यावेळी आम्ही चोर नाही असे ते म्हणत होते पण सत्यदेवाच्या मायेमुळे त्यांचे बोलणे कोणी ऐकले नाही. उलट साधुवाणीचे सर्व द्रव्य जप्त केले. ही सत्यांच्या शापामुळे साधुवाणीच्या भाजीला फार दुःख झाले. त्याच्या घरातील सर्व द्रव्य सोने चोरले तेव्हापासून मानसिक दुःख व रोग यांनी व्याप्त होऊन शुदा व तृष्या यांनी दुःखी झालेली साधुवाणीची भार्या घरी भिक्षा मागण्याआधी फिरू लागली. साधुवाणीची मुलगी कलावती ही सुद्धा घरोघरी भिक्षा मागू लागली. एक दिवस ती कलावती भुकेने व्याकुळ झाली अशी त्या ब्राह्मणाच्या घरी गेली. त्या ठिकाणी तिने श्री सत्यनारायणचे पूजन चाललेले पाहिले आणि तिथे बसून नंतर कथा ऐकून ती सत्यनारायण प्रभूंची दुःख निवारण आणि प्रार्थना केली. प्रसाद भक्षण करून आपल्या घरी गेली. त्यावेळी रात्रीही फार झाली होती त्यामुळे आईने कलावतीस प्रेमाने असे विचारले, हे मुली तू तिथे रात्रीपर्यंत कोठे होतीस, तुझ्या मनात काय विचार चालू आहे. तेव्हा ते ऐकून कलावती म्हणाली, हे आई मी एका ब्राह्मणाच्या घरी सर्व इच्छा पूर्ण करणारे व्रत पाहिले आहे. मुलीचे वाक्य ऐकून आनंदी झालेली साधुवाणीची भार्या ही सत्यनारायणाचे व्रत करण्यास तयार झाली. त्या पतिव्रता असलेल्या साधवणच्या भार्याने आपला पती व जावई लवकर घरी येवत असा संकल्प करून बांधव इतर आप्तजन यासह ही सत्यनारायणचे उत्तम पूजन केले. हे भगवंता माझ्या पतीचे व जावयाचे अपराध क्षमा करण्यास आपण समर्थ आहात अशी श्री सत्यनारायणची प्रार्थना केली.
प्रार्थना केली त्यावेळी भगवान श्री सत्यनारायण व्रतांनी संतुष्ट झाले. नंतर चंद्रगतीच्या स्वप्नात जाऊन त्यांनी सांगितले, हे नृपश्रेष्ठा तू जे दोन वाणी बंदिशात टाकले आहेत ते सकाळी सोडून दे. तसेच हे राजा तू जे त्यांचे धन घेतले आहेस ते त्यांचे त्यांना परत दे. असे जर तू न करशील तर धनपुत्र व राज्य यासह तुझा नायनाट होईल. असे राजा स्वप्नात सांगून ही सत्यनारायण भगवान अदृश्य झाले. नंतर प्राप्तकाळी राजाने सभेमध्ये बसून स्वजनांसह सर्वांचे स्वप्न सांगितले. जे दोन वाणी आपण बंदिशाळेत टाकले आहेत त्यांना लवकर मुक्त करा अशी दूतांना आज्ञा केली. दूतांनी राजाच्या आज्ञेप्रमाणे साधुवाणी त्यांचा जावई या दोघांना बंदमुक्त करून राजाच्या समोर आणले. हात जोडून नम्रतेने म्हणाले, महाराज आपल्या आज्ञेप्रमाणे बंदीशाळेतून मुक्त करून दोन्ही वैश्य पुत्र आणले आहेत. नंतर साधुवाणी त्यांचा जावई यांनी चंद्रगती राजाला नमस्कार केला. पुरीचा अत्यंत आठवून शिक्षेच्या भीतीमुळे त्यांनी काही भाषण केले नाही. त्या दोघा वाण्या पण चंद्रगती राजा आदराने म्हणाला, वैश्य तुमच्या दैवयोगाने तुम्हाला दुःख भोगावे लागले, आता भीती नाही. असे बोलून त्यांच्या भेड्या काढून शौरकर्म मंगल स्नान करविले. नंतर त्या दोघांना वस्त्र व अलंकार देऊन गौरव केला. नम्र भाषणाने त्यांना अत्यंत संतुष्ट केले. त्या वाण्याचे जे द्रव्य घेतले होते ते त्यांचे त्याला दुप्पट करून दिले. म्हणाला, हे साधू आपण आपल्या घरी जा. नंतर त्या दोघांनी राजाला नमस्कार केला व म्हणाले, आम्ही आपल्या कृपेने घरी जातो. नंतर साधुवाण्याने आपल्या वाटेत विघ्ने येऊ नये म्हणून ब्राह्मणास दक्षिणा देऊन आशीर्वाद घेतला व जावयासह स्वतःच्या नगरास गेला. तो साधुवाणी काही थोडा दूर गेल्यावर कन्याशिवाय धारण करणाऱ्या ही सत्यनारायण प्रभूंनी साधुवाणीची परीक्षा करण्यासाठी, हे साधू या तुझ्या नौकेत काय ते सांग असा प्रश्न विचारला. जनाने मुद्द झाली दोन वाणी त्याची निंदा करून असू लागले व म्हणाले, संदेशी बुवा आमच्या द्रव्य नेण्याची तुमची इच्छा आहे काय? आमची नौका वेली व पाने यांनी भरलेली आहे. असे साधुवाणीचे हनुमंतपणाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले, तुझे बोलणे खरे हो. असे बोलून संन्याशिवाय धारणप्रणाले भगवान तिथून निघून गेले. तिथून थोड्याच अंतरावर असलेल्या समुद्राच्या तीरावर बसले. संन्यासी दूर गेल्यावर साधुवाणी आपली नित्यकर्म केले. नौकेकडे गेला आणि पाहिले तो अल्पप्रमाणे नौका वर आले. पण साधुवाणी आश्चर्यचकित झाला. नौकेत वेलीवर पाणी पाहून तो साधुवाणी मोर्चावर जमिनीवर पडला. नंतर थोड्या वेळाने सावधून चिंता करू लागला. त्यावेळी साधुवाणी जावई म्हणाला, महाराज आपण शोक का करता? संन्यासीने तो आपला शाप दिला आहे त्यामुळे हा सर्व प्रकार घडला आहे. तो संन्यासी पाहिजे ते करण्यास समर्थ आहे म्हणून आपण त्याला शरण जाऊ म्हणजे आपले सर्व मनोर पूर्ण होते. असे जावयाचे भाषण ऐकून साधुवाणी येथेजवळ गेला. त्याला पाहून भक्तीने नमस्कार करून आदराने बोलू लागला, महाराज मी आपल्याजवळ खोटे बोललो त्या अपराधीची प्रथम क्षमा करा. असे म्हणून पुन्हा पुन्हा नमस्कार करूनसुद्धा तो साधुवाणी अतिशय दुःखी झाला. संन्याशिवारी भगवान शोक करणारा साधुवाणी म्हणाले, शोक करू नको, मी सांगतो ते आई तू माझ्या पूजनाविषयी शरणमुख आहे. म्हणूनच माझ्या आज्ञेने तुला वारंवार दुःख प्राप्त झाले. हे ऐकून साधुवाणी भगवंताची स्तुती करू लागला. साधुवाणी म्हणाला, तुझ्या मायेने मोहित झालेले ब्रह्मादी देवही तुझे गुण व रूपे जाणू शकत नाहीत. हे प्रभू हे आश्चर्य आहे, तुमच्या मायेने मोहित झालेलं मी मूर्ख आहे. मी आपणास कसा जाणे? माझ्या कृपा करा, मी यथाशक्ती आपले पूजन करीन. मी आपणास शरण आलो आहे, माझे रक्षण करा, माझे पूर्वीचे द्रव्य मला मिळावे. असे साधुवाणीचे भक्तिभावयुक्त वाक्य ऐकून भगवान संतुष्ट झाले. साधुवाणीला इच्छेबद्दल अदृश्य झाले. नंतर साधुवाणीने नौकेला जाऊन पाहिले तो पूर्वीप्रमाणे नौका द्रव्याने भरलेली असे राजाला दिसले. व श्री सत्यनारायणाच्या कृपेने हे सर्व मला मिळाले. असे म्हणून साधुवाण्याने आपले ज्ञाती वाढवणसह श्री सत्यनारायणच्या तसांत पूजन केले. व श्री सत्यनारायणाच्या कृपाप्रसादाने आनंद झाला. प्रयत्नाने नौका नदीत जोडून आपल्या घरी गेला. नंतर साधुवाणी आपल्या दावयाला म्हणाला, ही पाळा माझी रत्नपुरी नगरी. असे बोलून द्रव्याचे रक्षण करणारा एक दूध घरी पाठवला. तो दूध नगरात गेला. त्या साधुवाणीच्या भारेला पाहून तिला नमस्कार करून हा दूध अपेक्षित असलेले वाक्य बोलू लागला. तो म्हणाला, बांधव व पुष्कळ द्रव्य यासह साधुवाणी आपल्या जावयाला बरोबर घेऊन आपल्या नगराच्या जवळ आलेली आहे. असे दूताचे वाक्य ऐकून आनंदी झालेल्या साधुवाणीच्या भार्याने मुलीला श्री सत्यनारायणची पूजा कर असे सांगितले व आपण लवकर पती दर्शना आणि निघून गेली. आईचे वाक्य ऐकून तिने श्री सत्यनारायणचे व्रत पूर्ण केले. परंतु प्रसाद भक्षण न करता पती दर्शना आणि उत्सुक झालेली ती तशीच निघून गेली. त्यावेळी रागवलेल्या श्री सत्यनारायण प्रभूंनी तिचा पती असलेली नव्हता द्रव्यासह पाण्यात बुडविली. त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या कलावतीला तिचा पती दिसला नाही. त्यामुळे अत्यंत शुकाने विवलवून गाडी मुंगीवर पडली. बुडालेली नव्हता त्यावेळी दुःखी झालेली आपली कन्या पाहून भयभीत अंतःकरणाने साधुवाणी नावाळ्यांचा हा काय चमत्कार आहे असे म्हणून विचार करू लागला.
नंतर लीलावती आपल्या कन्येची अवस्था पण दुःखी झाली. आक्रोश करून आपल्या पतीला म्हणाली, अहो एवढ्या थोड्या अवधीत नवकेसह कलावतीचा पती कसा अदृश्य झाला, कोणत्या देवाच्या अवकृपेमुळे झाले मला हे समजत नाही. ही सत्यनारायणाची महात्म्य जाणण्यास कोण समर्थ आहे, त्याच्याच क्रोधामुळे असे झाले नसेल ना, असे बोलून स्वजनासह दुःख करून पुन्हा रडू लागली. नंतर मुलीला पोटाशी धरून रडू लागल्यानंतर एकट्या पतीनाशा झाल्याने दुःखी झालेल्या कलावतीने पतीच्या पादुका घेऊन सती जाणार निश्चय केला. दानवी तो सज्जन असा तो साधू आणि भार्यासह मुलीची अशा प्रकारची चरित्र पाहून अतिशोकाने संतप्त झाला. व श्री सत्यनारायणने नौका नाशी केली असेल, कारण त्याच्या मायेने मी मुग्ध झालो आहे. नंतर सर्वांना बोलावून साधुवाणीने माझे मनोरथ पूर्ण झाल्यास मी श्री सत्यनारायणाचे उत्तम पूजन करीन असे सर्वांना सांगितले आणि श्री सत्यनारायणला पुन्हा पुन्हा साक्षात नमस्कार घातले. तेव्हा जनांचे रक्षण करणारे ही सत्यनारायण संतुष्ट झाले. भक्तप्रेमी भगवान आकाशवाणीने म्हणाले, हे साधू, विषकन्या प्रसादाचा त्याग करून आपल्या पतीच्या दर्शनाने आले आहे, म्हणून तिचा पती अदृश्य झाला. हे साधू, तुझी कन्या भेटून प्रसाद भक्षण करून येईल तर तिचा पती तिला प्राप्त होईल यात संशय नाही. कलावतीने आकाशवाणी ऐकली. तिने घरी जाऊन आदराने प्रसाद भक्षण केला आणि पुन्हा बंदरात येऊन पाहते की तिचा पती स्वजनांसह तिच्या दृष्टीस पडला. नंतर कलावती आपल्या पित्यास म्हणाली, आता लवकर घरी चला, उशीर का करता. मुलीचे वाक्य ऐकून साधुवाणी अतिशय आनंद झाला. त्याने यथाविधी ही सत्यनारायणचे पूजन केले. नंतर तो साधुवाणी धन व बांधव यासह आपल्या घरी गेला. प्रत्येक पौर्णिमा व संक्रांत या दिवशी ही सत्यनारायणचे पूजन करून या दिवशी सुखी झाला व शेवटी श्री सत्यनारायण म्हणजे सत्य लोकांमध्ये गेला. पूर्वी अंगध्वज नावाचा राजा प्रजेचे पालन करण्याविषयी तत्पर होता. त्याने प्रसादाचा त्याग केल्यामुळे त्याला अतिशय दुःख प्राप्त झाले. तो राजा एका हरण्यातून सिंह वाघ इत्यादी प्राण्यांना मारून वडाच्या झाडाजवळ आला. त्या ठिकाणी गवळी लोक आपल्या बांधवांसह भक्तियुक्त अंतकरणाने जी सत्यांचे पूजन करते असे राजाला दिसले. परंतु राजा सर्व पाहूनही त्या ठिकाणी गेला नाही व त्याने श्री सत्यनारायण भगवंतास नमस्कारही केला नाही. तरीसुद्धा गवळी लोकांनी श्री सत्यांचा प्रसाद राजापुढे आणून ठेवला. नंतर भक्तिभावाने सर्व गोपू बांधवांनी प्रसाद भक्षण केला. आनंदी झाले. राजा मात्र प्रसादाच्या त्यागामुळे अतिशय दुःखी झाला. त्या राजाचे 100 मुलगे धनधान्यादी सर्व संपत्ती नाश पावली. हे सर्व श्री सत्यनारायणाच्या अवकृपेने झाले असेल असे राजाला वाटले. ज्या ठिकाणी गोपांनी श्री सत्यांचे पूजन केले होते त्या ठिकाणी जाण्याचा निश्चय राजाने केला. नंतर गवळी लोकांच्या जवळ जाऊन त्यांच्यासह भक्तिशक्ती नियुक्त होऊन यथाविधी श्री सत्यनारायणाचे पूजन केले. त्यामुळे अंगध्वज राजा गणपुत्र इत्यादी अश्विनीने संपन्न झाला. या लोकात सुखम शेवटी वैकुंठ लोकांमध्ये गेला. हा सर्व लाभ श्री सत्यनारायणाच्या पूजामुळे झाला, म्हणून सर्वांनी श्री सत्यनारायणाचे पूजन अवश्य करावे. जो कोणी अतुलप असे श्री सत्याचे व्रत करतो, फल देणारी अशी कथा भक्तिभावाने श्रवण करतो, त्याला श्री सत्यनारायणाच्या कृपेने धनधान्य आणि सर्व वस्तूंचा लाभ होतो. जो दरिद्र असेल त्याला द्रव्य मिळते. जो बंधनात पडला असेल तो बंधनातून मुक्त होतो. जो भयभीत झाला असेल तो श्री सत्यांच्या पूजामुळे भीतीपासून मुक्त होऊन इच्छित संपूर्ण ऐश्वर्य भोगून अंती श्री सत्यांच्या नगरात जातो. ऋषी योग जे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो ते हे श्री सत्यनारायणाने आपल्याला सांगितले. विशेषत्वे करून कलियुगात ही सत्यांची पूजा फल देणारी आहे. या देवाला कोणी काल कोणी सत्यदेव तर कोणी सत्यनारायण असे म्हणतात. नाना रूपे धारण करून सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करणार असा भगवान कलियुगात ही सत्यनारायण व्रतरूपी होईल. मुनिश्रेष्ठ हो जो कोणी सत्यांची कथा पठन करेल किंवा श्रवण करेल त्यांचे सर्व पापे ही सत्यांच्या कृपेने नाहीशी होतील. या ठिकाणी कथेतील 5 अध्याय पूर्ण आहेत. प्रथम अध्याय, द्वितीय अध्याय, तृतीय अध्याय, चतुर्थ, पंचम अध्याय समाप्त. हरे नमः श्री सत्यनारायण सांगायचं पहिली भारमा दुःखम समर्थ्यामी दीपम दर्श्यामी. नमस्कार.
Jai Dev, Jai Dev, Jai Sri Shankara, Swami.
देव जय देव दुर्गे दुर्गतभारी दुर्गमिल संसारी अनाथनाथे अम्बे करुणा विस्तारी वारी वारी जन्मा मरणा देवारी हारी परिलोवाता संकट निवारी जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी ओढैषासुरमर्दिनी सुरवरैश्वरवरदे तारकसंजीवनी जय देवी जय देवी त्रिभुवन भुवनी पाता सुरय सेनाई चारी शमरे परंतु ना दुर्विकाई गाई विवाद करिता पड़िलो प्रवाही केतु वक्ता लागे पावसी दौलाई जय देवी महिषासुरमर्दिनी ओढैषासुरमर्दिनी सुरवरैश्वरवरदे तारकसंजीवनी जय देवी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा वेशा पासनी सोड़ी तोड़ी भवपाशा अम्बे विश्वासो भूमि प्रियाशा हर हर तल्लीन माला पद पंकज वेशा जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी सर्वैश्वरवरदे तारकसंजीवनी जय देवी जय देवी जय जय दीन दयाला सत्य नारायण देवा Yeah.
भुवनेश्वर सुत वासुदेव भुवनेश्वर सुत वासुदेव सुदा विनवी भवनाशा सुदा विनवी भवनाशा जय जय दीन दयाला सत्य नारायण देवा गानिंदु टांगण वंदीन करण रोयान पाइन रूप तुजे तुमे आलिंगन अनंत पूजन भवे पाइन मणिन Sukam Jai Shivam Ram Narayanam Krishnadamodaram Vasudevam Bhaje Vidaram Madhavam Gopika Vallabham Janaki Nayakam Ramachandram Bhaje Hare Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare Hare Guru Sakshat Parabrahma Tasmai Shri Gurave Namaha Aisa Sarvange Sundaru Sakal Vignanta Adaru Kyasi Maja Namaskaru Sashtanga Bhave Sarvana Sukala Bhave Tashi Aroga Sampada Kalyana Bhave Sarvanche Koi Dukhi Asuniye Dra Sarvada Yoga Puta Varava Ye Karani Deha Mata Parava Upeksuna Guruna Vanta Ananta Raghu Nayaka Magane Echiyata Jai Jai Raghuveer Samartha समर्था किया सेव का वक्र पाए अता सर्व भूमन गई कोण आए कया शिदिला प्रविधि दुर्पतिना नमस्कार माता दया मातीना कैलास राणा शिव चंद्र मोहि पनिंद माता मुकुटि दलारी कारुण्य सिंधु भव दुखारी सुदवीर शंभो मद प्रोणकारी या या ठिकाणी मन दाय माझे या त्या ठिकाणी रूप पूजे मी ते मितो मस्तक त्या ठिकाणी हे ते सद्गुरु तुझे पाय ध्वनि नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत तेसा हिरे माखा चेंदुर पादरे वरिवरे दुर्वांकुरांचे तुरे माझे चित्तलय मनुरत पुरे देखो चिंता हरे गोसावी सुत वासुदेव वरिवरे या मोर या दास हरे प्रारंभी विरती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञान तु अहवनी बुद्धिमती दे महाराज मोरेश्वर चिंता क्लेश धरी दुख वगे दे चंद्र पादवी एवं गागन नायका गजमुखा भक्ता वरुणी ब्रह्मयोगे भरणी नक्षत्रे शुक्ल पक्षे षष्ठी तथा शनिवार दिवसे मेष राशी स्थित गोरज मुहूर्ते जय अंजनी दर्शन सोसायटी मधील सिक्युरिटी कार या सोसायटी मधील सर्वांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली श्री सत्यांची महापूजा परिपूर्ण झालेली असून यामध्ये काही राहिले असेल चुकलं असेल तर क्षमा करावी आज्ञा द्यावी प्रार्थना सगळ्यांनी अशी करावी सर्व श्री परमेश्वराच्या हातामध्ये आहे पण आपले आयुष्य आपण करत असलेली कामं व्यवस्थितपणे तब्येतीचं संतुलन राखून कुठेही अडचण न येता व्यवस्थित अडचण सोडवून कार्य सिद्ध करण्यासाठी शक्ती बुद्धीचे सद्बुद्धीचे आशीर्वाद व सद्बुद्धीचेच काम सद्वियोग बुद्धीने व्हावे ही ईश्वरचरणी प्रार्थना करून आशीर्वाद सदैव पाठीशी ठेवावेत ही श्री सत्यनारायण चरणी प्रार्थना ही प्रत्येकाने आपली प्रार्थना मनामध्ये करावी आवाहन मंत्राचे मंत्र पुष्पगीत सुरू करू आवानं न जानामि जानामि तवार्चनं पूज्यं चैव जानामि समश्व परमेश्वरं मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरं यत् पूजितं मया देव परिपूर्णा तदस्मे हि सत्यनारायणं वन्देऽहं कामदं प्रभुं लीलया वितदमेन तस्मै नमो नमः रूपं दे यशोदे दुशोदे पुत्रां दे धनं दे सर्वां दे सर्वकामां च देहि मे यस्य स्मृत्या जनामोक्त्या तपयन्न पूजा क्रियादिषु नूनं सम्पूर्णताय सद्यो वन्दे वचुदं एते त्वाम गशीचन्तु सर्व कामार्थ सिद्धये धर्म कार्यार्थ सिद्धये अनेन कुत षोडशोपचार पूजनेन हि सत्यनारायण संघस परिवाराय प्रियन्ताम्
हरि ओम तत्सत 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 ओम यज्ञेन यज्ञमयन्त देवास्तानि धर्माणि प्रथमाज्ञासन देहनाकं महिमानस्य चिन्त्यत पूर्वे राजा सन्ति देवाः एकलंकाय विद्महे वज्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशां कुशधारिणं हृदयं च वरुणहस्ते विभ्राणं मूषकध्वजं रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाशिषं रक्तगन्धानुयुक्तांगं रक्तपुष्पेषु पूजितं भक्तानुकम्पितं देवं जगत्कारणमुच्चटम् आविर्भूतं च सृष्ट्याद्वै प्रकृते पुरुषात्मकम् एवं ध्यायति यो नित्यं स योगि योगिनावगाः नमो भ्रातृपतये नमो गणपतये नमः प्रथमपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः शांति 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 ओम यज्ञेन यज्ञमयन्त देवास्तानि धर्माणि प्रथमाज्ञासन देहनाकं महिमानस्य चिन्त्यत पूर्वे साध्या सन्ति देवा समे कामान् काम कामाय मयो कामेश्वरो महेश मनो ददातु कुबेराय महेश मनाय महाराजाय नमः ओम स्वस्ति सांद्रा जंगो जं स्वराज्यं वैरा जं पारमेश्यं राज्यं महाराज्यं जमाधिपत्यमयं समन्त पर्यायी स्यात् सार्वगौम सार्वायु शान्तादा परादात पृथिवे समुद्र पर्यन्तायाः एकधारेति तदपेश श्लोको भीतो मृगा परिवेष्टारो मृगस्या वसन्द्रुवे आवीक्षितस्य कामप्रे विश्वे देवाः सवासदैते ओमेकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात् ओं पाचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शङ्खः प्रचोदयात् ओं तत्पुरुषाय धीमहि महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् ओं पूर्वस्वा तत्सवितुरण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात् आकं ज्योतिरसुतं पूर्वस्वास्वरं मन्त्रपुष्पाञ्जलि सहितं अक्षतान् समर्पयामि भोला श्री सत्यनारायण महाराज की गोपाल कृष्ण महाराज की गणपति बप्पा मंगल मूर्ति हातात जे फुलं आहेत थोडी वेळ जमा करा आणि मग पाय पडायला वरती या प्रार्थना पूर्वक नमस्कार समर्पयामी वाचून करा नमस्कार.